कोरोना और लॉकडाउन के कारण राज्य के सभी निजी तथा शासकीय शालाएं मार्च माह से बंद है, किंतु राज्य में कोरोना का प्रादुर्भाव कम होते ही पहले चरण में कक्षा 9वीं से 12वीं तक की शालाएं एवं महाविद्यालय शुरू किए गए थे, किंतु बुधवार 27 जनवरी से 5वीं से 8वीं तक की कक्षाएं भी शुरू की गई है। गोंदिया जिले में पहले ही दिन 422 स्कूलें शुरू हुई। स्कूल के पहले दिन 50% छात्रों ने शाला में उपस्थिति दर्ज कराई। 10 महीनों के बाद आज स्कूल जाते हुए शालेय छात्रों के चेहरे पर खुशी देखी गई। शाला में आने पर छात्रों को कोरोना से स्वयं का बचाव करने हेतु मास्क लगाना, सैनिटाइजर का उपयोग करना, सोशल डिस्टेंसिंग का पालन करने के संदर्भ में निर्देश दिए गए। शालाएं सुबह 10 बजे से दोपहर 2 बजे तक शुरू रहेगी। मला आनंद होता है, जसं मी घरी शिकत होतो की झूम ॲप गुगलवरून, त्याच्यामध्ये मला समजत होता पण कॉन्सन्ट्रेशन आमचा जास्त नाही होता। शाळेत आल्यानंतर माझ्या अभ्यासावर चांगला कॉन्सन्ट्रेशन लागते आणि खूप आनंद होते शिकवतात तर। मला खूप आनंद होत आहे, मला शिकायला सर शिकवतात शाळेत, तो डोक्यात समजू येते। माझे मैत्रिणी पण खूप दिवसांना मिळाले आहेत। शाळेत शिकायला खूप आनंद होते, बडे दिवसांना घरी होतो, कंटारले पण होतो आणि या ठिकाणावर आल्याने बरं वाटते। शिक्षकांनी सूचना दिली आहे की सोशल डिस्टन्सची ठेवा, मास्क लावून या, वेळोवेळी हात धुवा। आज आमचे विद्यार्थी आमच्या शाळेमध्ये आल्यावर मला खूप अतिव आनंद झाला। माझ्या आनंदाला पारावर उरलेला नाही, कारण 10 महिन्यानंतर आम्ही ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम दिला, परंतु पाहिजे तेवढा समाधान आम्हालाही होत नव्हता आणि आमच्या विद्यार्थ्यांनाही होत नव्हता। परंतु आज आमचे विद्यार्थी आल्यावर आम्हाला पाहून खूप छान वाटला आणि आमच्या मनामध्ये असा उत्साह निर्माण झाला की आता येत्या परिस्थितीमध्ये आम्ही आपल्या विद्यार्थ्याला चांगल्या प्रकारे शिक्षण देऊ शकतो। सन्माननीय मुख्य कार्यपालन अधिकारी व सन्माननीय शिक्षणाधिकारी साहेब यांच्या दिलेल्या सूचनेचे पालन करून आणि शासनाने दिलेल्या अटी शर्तीला अधीन राहून आम्ही 10 महिन्यापासून शाळा बंद होती, तर त्या बंद कालावधीमध्ये आम्ही ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून, व्हॉट्सअप माध्यमातून व ग्रहभेटीच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्याला आणि आमच्या शिक्षकाच्या माध्यमातून ग्रहभेटी करून विद्यार्थ्याला मार्गदर्शन करीत होतो। परंतु आज आम्हाला सुगीचे दिवस आल्यासारखं वाटत आहे, कारण की शेवटी आम्ही या शिक्षण क्षेत्रामध्ये जेव्हा आलो तो विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी आलो आणि ऑनलाईनमध्ये प्रत्यक्ष शिकवण्यापेक्षा ऑनलाईनमध्ये तेवढ्या प्रमाणामध्ये शिक्षण होत नाही आणि आज प्रत्यक्षात जेव्हा वर्ग सुरू झाले तर एक आनंदाचा दिवस आला आणि आमच्या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा आनंद उफाळून आलेला आहे। दिलेल्या सूचनेनुसार शाळेची वेळ 10 ते 2 वाजेपर्यंत आहे आणि 10 वाजे आल्यानंतर आम्ही प्रत्यक्ष विद्यार्थ्याच्या थर्मल गननी आणि ऑक्सिमीटरनी तापमान मोजतो आणि त्याला दिलेल्या अंतरावर बसवून विद्यार्थ्यांना कमी पटसंख्याच्या रूममध्ये बसवून आणि तशा प्रकारे आम्ही त्याला हे करतो आणि प्रत्यक्षामध्ये 11 वाजतापासून आमचा वर्ग प्रत्यक्षात सुरू होतो। जुड़े रहने के लिए YouTube, वेबसाइट, ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम पर वीडियो देख लाइक कमेंट और शेयर करें। साथ ही YouTube चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाना ना भूले और Google Play Store से bscrimeindianews.com के एप्लीकेशन को डाउनलोड कर रोजाना ताज़ा खबरों के लिए हमारे साथ बने रहे।